कॉम्पेन्सेशन सेसमध्ये पैसे नसताना केंद्र सरकारने कॉम्पेन्सेशन सेसला स्वतःच्या फंडातनं 75,000 कोटी रुपये दिले आणि महाराष्ट्राला त्याचा संपूर्ण कॉम्पेन्सेशनचा शेअर हा केंद्र सरकारने दिलेला आहे। मी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम मंत्र्यांना देखील विनंती करतो की आतापर्यंत जे आरोप लावले त्यांनी देखील केंद्र सरकारचे आभार मानायला पाहिजे की केंद्राच्या नियमानुसार फंडात पैसा नसताना स्वतःच्या कन्सॉलिडेटेड फंडातला पैसा देऊन त्यांनी राज्य सरकारला मदत केली आहे। त्याचप्रमाणे पीएम केअरच्या संदर्भात रोज टीका करणारे आता त्याच्याही संदर्भात जे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआयतून माहिती घेतली आणि पीएम केअरमधनं देखील सर्वाधिक मदत ही महाराष्ट्राला झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं काही झालं की उठायचं आणि केंद्र सरकारच्या विरोधात बोलायचं, आता या सरकारच्या मंत्र्यांनी हे बंद केलं पाहिजे असं आमचं अतिशय स्पष्ट मत आहे।